सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीने. वाडिया रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड झालाय. वाडिया रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाकडे पैसे नाहीत म्हणून परत पाठवलं जातंय. या रुग्णालयात जे रुग्ण भरती आहेत त्यांना देखील डिस्चार्ज दिला जातोय. धक्काधक बाब म्हणजे काही जणांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशांनाही घरी पाठवण्याचा घाट हॉस्पिटलने घातला. यावरती वाडिया हॉस्पिटलमध्ये नोटीस लावण्यात आली आहे. पालिकेकडून निधी न मिळाल्यामुळं सेवा कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याची नोटीस वाडिया हॉस्पिटलनं लावली आहे. रुग्णांना सोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचं हॉस्पिटलचं म्हणणं आहे. रुग्णालयातील या प्रकारामुळे रुग्ण मुलांच्या पालकांची चिंता जी आहे ती वाढली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्या बरोबर आहेत. स्वाती, आपण याबद्दल वारंवार चर्चा करतोय, न्यूज 18 लोकमतनी बाब समोर आलेली आणि यातनं एक लक्षात येत आहे की रुग्णांचे सगळ्यात मोठे हाल होत आहेत, खास करून जे बालरुग्ण आहेत ज्यांना उपचाराची तातडीने गरज आहे त्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. काय म्हणजे या चूक नेमकी कोणाची आहे? खरं तर विशाल, आताच नुकतंच काही वेळापूर्वी या वाडिया रुग्णालयानं आपल्या रुग्णालयाबाहेर नोटीस लावलेली आहे आणि कोणत्याही नव्या पेशंट्सना दाखल करून घेतलं जाणार नाही हे तर करतच आहे. पण जे रुग्ण आधीच हॉस्पिटलमधल्या वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ऍडमिट आहेत, म्हणजे NICU आहे, PICU आहे आणि त्याचबरोबर जनरल वॉर्डमध्ये जे लोक आता उपचार घेतात त्यांना पण जबरदस्तीने परत पाठवलं जात आहे. आणि यासाठी कारण सांगितलं जात आहे की हॉस्पिटलला पालिकेकडून मिळणारा निधी न आल्यानं अशा पद्धतीनं त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे की औषधोपचार करण्यासाठीची यंत्रसामग्री किंवा औषधं नसल्यानं या सगळ्या रुग्णांना परत पाठवलं जात आहे. पण मुळातच इथले जे खाजगी पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार होत आहे. कदाचित खाजगी जो भाग आहे त्यातले सगळ्या पेशंट्सना पैसे त्यांना स्वतःचे भरता येतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर उपचार होत आहे. पण मुळातच एक दीड वर्षापर्यंत आता यांचं असं म्हणणं आहे प्रशासनाचं की दीड वर्षापर्यंत निधी आला नाही आणि मी वाट बघतो आणि म्हणून शेवटीला खरं ही वेळ आलेली आहे. पालिका जिथे करोडो रुपये खर्च करणार आहे कोस्टल रोडवर, पालिका जिथे 2-2 हजार कोटींचं रस्त्यांचं बजेट असतं, अशी पालिका आरोग्याच्या सुविधांकडे थेट दुर्लक्ष करतं हे तर दिसतच आहे यातून. पण याबरोबर हेही दिसत आहे की वाडियाला समज देऊन किंवा वाडियाच्या प्रशासनाशी बोलून त्यांना असं न करण्यास भाग पाडणं हे तर पालिका प्रशासनाचं काम होतं, पण तसं प्रत्यक्षात होताना बघायला मिळत नाही आहे. आणि या सगळ्याचा त्रास त्या चिमुकल्या बालकांना सहन करायला लागतो. कारण फक्त वाडियाचा मटर्निटी आणि त्याचबरोबर पीडियाट्रिक असे दोन वेगळे भाग आहेत. पीडियाट्रिक म्हणजे लहान मुलांचा जो वॉर्ड आहे किंवा लहान मुलांची जी इमारत आहे, तर या लहान मुलांच्या इमारतीमधला हा सगळा प्रकार घडलेला आहे की एकाही छोट्या बालकाला तिथे ऍडमिट करून घेतलं जात नाहीये, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली जात नाहीये. विशाल, आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्यांना खूप अतिमहत्वाच्या सर्जरींची गरज आहे आणि जे NICU मध्ये आहेत त्यांना नायर किंवा इतर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचं खरं तर काम सुरू या प्रशासनानं केलेलं आहे, वाडिया प्रशासनानं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी वाडिया प्रशासन हे हॉस्पिटल बंद करण्याचा डाव करतंय का किंवा तसा घात घातलाय का हा तर प्रश्नच आहे. पण प्रश्न दुसरा असाही उपस्थित होतोय की पालिका प्रशासन करतंय काय आणि हे राज्य सरकार करतंय काय? विशाल,